पार पडली आणि या सभेत देवेंद्र फडणवीसांनी जोरदार हल्लाबोल केलाय. पोपटासारखे बोलणाऱ्यांच्या थोबाडात झापड बसले असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना चपराक लगावली आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी या सभेत जोरदार हल्लाबोल केलाय, विरोधकांवर हल्लाबोल केलाय. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळेस उद्धव ठाकरेंवर सुद्धा हल्ला, तर पोपटासारखे बोलणाऱ्यांच्या थोबाडात झापड बसली असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना चपराक लगावली आहे. तर नवनीत राणा यांचा उमेदवारी अर्ज भरताना जोरदार शक्ती प्रदर्शन महायुतीच्या वतीनं अमरावतीत केलं गेलं. यावेळी सभा पार पडली आणि या सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोर हल्लाबोल केलाय. पोपटासारखे बोलणाऱ्यांच्या थोबाडात झापड बसली असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांना चपराक लगावली आहे. सुप्रीम कोर्टामध्ये 80 वर्षापूर्वीचे 300 डॉक्युमेंट मांडण्यात आले आणि ते डॉक्युमेंट वैध ठरवून सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की नवनीत राणांना दिलेलं जे सर्टिफिकेट आहे ते योग्य आहे, ते खरं आहे आणि सत्याचा विजय झालेला आहे. आणि जे लोक पोपटासारखे बोलत होते त्यांच्या थोबाडात झापड बसलेली आहे.